मुंबईतल्या कांजूर मार्ग मधील मेट्रो कार शेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय. महसुली नोंदीनुसार ही जागा राज्याचीच असून ठरल्याप्रमाणे मेट्रो कार शेडचं काम सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तेव्हा केंद्र सरकारनं ही कांजूर मार्गची जी जागा आहे ती आपली असल्याचा दावा केलेला होता. सोबतच मेट्रो कार शेडचं जे काम कांजूर मार्ग परिसरात सुरू करण्यात आलंय ते तातडीनं थांबवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून पत्राद्वारे देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारनं हा दावा आता फेटाळलाय. आदित्य ठाकरेंनी काही वेळापूर्वी काय ट्विट केलंय आपण बघूयात. या ट्विटमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणत आहेत, कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेडसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी MMRDAला दिलेली जमीन ही महसुली नोंदीनुसार महाराष्ट्र सरकारचीच आहे. मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या नोंदी सोबतच न्यायप्रविष्ट बाबींसंदर्भात औपचारिक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यामुळे ठरल्याप्रमाणे मेट्रो कारशेडचं काम सुरू राहणार असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलंय.